Hello student, in previous lecture we have studied the powers of I. In that exercise 1.1 we saw question number 7. Similar questions are question number 8, 9 in this way. What is here? Now question number 8, show that what is here? 1 plus I to the power 10 plus I to the power 20 plus I to the power 30 is a real number. म्हणजे हा जो आपल्याला इमॅजिनरी नंबर म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर दिलेले आहे, I to the power या फॉर्म मध्ये याला आपल्याला रिअल नंबर दाखवायचं. मग या ठिकाणी हे जे I to the power 10, I to the power 20, I to the power 30 हे आपल्याला सॉल्व करायचे. वी नो दॅट द व्हॅल्यू ऑफ I to the powers बेसिक काय, जर I असेल तर ओनली वी राईट I. और वैल्यू ऑफ आई इज रूट माइनस वन. त्यानंतर आय स्क्वेअर असेल तर इट इज मायनस वन. आय क्यूब असेल तर आय स्क्वेअर इंटू आय, आय स्क्वेअर ची व्हॅल्यू असते मायनस वन, मायनस वन इंटू आय इट इज मायनस आय. त्यानंतर आय टू द पॉवर फोर इट इज वन. या प्रकारे नंतर मग जर आय टू द पॉवर फोर च्या फॉर्म मध्ये जर आपण गिवन आय टू पॉवर ची नंबर व्हॅल्यू लिहिली तर त्या ठिकाणी आपल्याला सिम्प्लिफाय करायला सोपं जाते. मग आता या ठिकाणी पहा काय, या ठिकाणी हा नंबर आपल्याला रिअल नंबर दाखवायचा. देअरफोर वन प्लस आय टू द पॉवर टेन प्लस आय टू द पॉवर ट्वेंटी प्लस आय टू द पॉवर थर्टी दिस कॅन बी रिटन एज वन एज इट इज प्लस आय टू द पॉवर टेन. हाऊ कॅन राईट दिस? आय टू द पॉवर फोर ची व्हॅल्यू वन असते आपल्याला माहित आहे, मग त्याला 10 ला 4 ने डिवाइड करून कसं लिहिता येईल क्वेश्चन फॉर्म मध्ये? इट इज आय टू द पॉवर, जर 4 ने डिवाइड केलं तर 4 इंटू 2 8, किती राहील रिमाइंडर? 2. म्हणजे आय टू द पॉवर 4 इंटू 2 प्लस 2. त्यानंतर प्लस आय टू द पॉवर 20 कॅन बी रिटन एज 4 ने जर डिवाइड केलं तर बी राईट 4 इंटू 5 प्लस आय टू द पॉवर 30 कॅन बी रिटन एज 4 ने डिवाइड करा 4 7s are 28, किती राहतील रिमाइंडर? दिस कॅन बी रिटन एज 1 प्लस आय टू द पॉवर 4 इंटू 2 मीन्स आय टू द पॉवर 4 इट स्क्वेअर प्लस 2. इंडेक्सची ऍडिशन कधी होते? जर बेस इक्वल असेल तर प्रॉडक्ट मध्ये इंडेक्सची ऍडिशन होते. प्लस 2 कॅन बी रिटन एज इंटू आय स्क्वेअर प्लस आय टू पॉवर 4 इंटू 5 दिस कॅन बी रिटन एज आय टू पॉवर 4 टू द पॉवर 5. त्यानंतर प्लस आय टू पॉवर 4 इंटू 7 दिस कॅन बी रिटन एज टू द पॉवर 4 टू द पॉवर 7 प्लस 2 मीन्स इंटू आय स्क्वेअर. नाउ व्हाट इट गिव्स? इट इज 1 प्लस आय टू द पॉवर 4. व्हाट इज द व्हॅल्यू ऑफ आय टू द पॉवर 4? इट इज 1. मग आय टू द पॉवर 4 इज इक्वल टू 1 या व्हॅल्यू वरून इथं होईल 1 चा स्क्वेअर इंटू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आय स्क्वेअर? आय स्क्वेअर इट इज मायनस 1. मग इथं होईल मायनस 1 प्लस आय टू द पॉवर 4 टू द पॉवर 5 मीन्स 1 टू द पॉवर 5 प्लस अगेन आय टू द पॉवर 4 म्हणजेच 1 1 टू द पॉवर 7 इंटू आय स्क्वेअर इट इज मायनस 1 या व्हॅल्यू वरून. इट गिव्स 1 प्लस आय स्क्वेअर ची व्हॅल्यू 1 चा स्क्वेअर 1 1 इंटू मायनस 1 इट इज मायनस 1 प्लस 1 टू द पॉवर 5 इट इज 1 प्लस आय टू द पॉवर 7 इट इज 1 1 इंटू मायनस 1 मायनस 1. या प्रकारे आन्सर होईल इज इक्वल टू किती येते पहा, 1 मायनस 1 0 प्लस 1 मायनस 1 इट इज 0. अँड काय होतं इथं क्वेश्चन आपल्याला? शो दॅट द नंबर इज रिअल नंबर. यामध्ये इमॅजिनरी पार्ट आहे का? तर नाही. देअरफोर इट इज रिअल नंबर. देअरफोर व्हॉट इज राईट आन्सर? 1 प्लस आय टू द पॉवर 10 प्लस आय टू द पॉवर 20 प्लस आय टू द पॉवर 30 इज अ रिअल नंबर. हेन्स टू विथ द क्वेश्चन नंबर 8. नाउ क्वेश्चन नंबर 9. इन दॅट देर आर टू क्वेश्चन. व्हॉट इज या? फाइंड द व्हॅल्यू ऑफ फर्स्ट
आय टू द पावर 49 प्लस आय टू द पावर 68 प्लस आय टू द पावर 89 प्लस आय टू द पावर 110। सेकंड है आय प्लस आय स्क्वेयर प्लस आय क्यूब प्लस आय टू द पावर 4। हियर वी हैव टू फाइंड द वैल्यू ऑफ गिवन नंबर। तो पाहण्यामध्ये फर्स्ट नंबर व्हाट इज हियर, आय टू द पावर 49 प्लस आय टू द पावर 68 प्लस आय टू द पावर 89 प्लस आय टू द पावर 110। Therefore, we have to find this value. Write I to the power 49 plus I to the power 68 plus I to the power 89 plus I to the power 110. This can be written as write the I to the power in the form of I to the power 4. मग या ठिकाणी जो काही हायर पॉवर आहे त्याला फोरनं डिवाइड करा। 49 ला जर फोरनं डिवाइड केलं तर वी राईट इट ऍज 4 इंटू 12 प्लस 1 म्हणजे 12 4 दार 48 प्लस 1 49 प्लस दिस आय टू पॉवर 68 कॅन बी टर्न ऍज जर 4 ने डिवाइड केलं तर काय होईल 4 17 आर 68 प्लस आय टू पॉवर 89 कॅन बी टर्न ऍज 4 ने डिवाइड केलं तर काय होईल 4 2 आर 8 4 2 आर 8 किती राहणार 1 म्हणजे प्लस 1 हा रिमाइंडर होईल। त्यानंतर 110 कॅन बी टर्न ऍज 4 ने डिवाइड केलं तर 4 3 आर 12 म्हणजे या ठिकाणी 11 आहे म्हणून 4 2 आर 8 3 राहतील वरून 0 घेतल्यानंतर 30 होईल 4 7 आर 28 30 मधून 28 मायनस केले तर 2 राहतील म्हणजे इथं रिमाइंडर होईल 2 म्हणजे 27 4 आर 108 रिमाइंडर 2। Therefore, this can be written as I to the power 4 into 12 can be written as will either 4 to the power 12 into plus 1 means into I plus either I to the power 4 into 17 means this can be written as power 4 to the power 17 plus this can be written as I to the power 4 to the power 22 plus 1 means into I another plus I to the power 4 into 27 this is I to the power 4 to the power 27 into plus 2 means I square is equal to, we know that the value of I to the power 4 it is 1 okay, you can cover 1 to the power 12 into I plus I to the power 4 1 1 to the power 17 प्लस इधर आय टू पावर 4 4 टू द 1 टू द पावर 22 इंटू आय त्यानंतर इधर प्लस आय टू द पावर 4 म्हणजेच 1 1 टू द पावर 27 इंटू आय स्क्वेअर। आय स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आपल्याकडे इट इज मायनस 1 म्हणजे या ठिकाणी काय लिहिता येईल आपल्याला आय स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 1। If you use power of the I to the power 12 which is 1, 1 into I to the power 17 which is 1, I to the power 22 which is 1, 1 into I, it is I. Then the I to the power 27 which is 1, 1 to the power 27 which is 1, 1 into minus 1, minus 1. What it gives? I, either I plus I, this twice I. And 1 minus 1, 0. And just here again, the answer will twice I. Is the answer of first. Another second guy. Second, it is I plus I square plus I cube plus I to the power 4. Yes, sir, what value I have to correct. I as it is I square to value with the minus 1 plus I cube to value with the आय स्क्वेअर इंटू आय म्हणजेच मायनस आय कारण आय स्क्वेअर ची व्हॅल्यू किती मायनस 1। त्यानंतर प्लस आय टू पॉवर 4 ची व्हॅल्यू 1 हे कशावरून लिहिलं आपण सिन्स आय स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 1 आय क्यूब ही व्हॅल्यू असते मायनस आय आणि आय टू पॉवर 4 म्हणजेच किती 1। हे सिम्प्लिफिकेशन काय मिळेल इथं आय मायनस 1 प्लस इंटू मायनस आय इट इज मायनस आय
प्लस वन पाई की देते हैं सर आई माइनस आई जीरो माइनस वन प्लस वन जीरो दिस आंसर विल जीरो अच्छा दिस क्वेश्चन नंबर नाइन टेन नंबर का ऐड करें सिंपलीफाई व्हाट इज हियर आई टू पावर 592 प्लस आई टू पावर 590 प्लस आई टू पावर 588 प्लस आई टू पावर 586 प्लस आई टू पावर 584 डिनोमिनेटर आई टू पावर 582 प्लस आई टू पावर 580 प्लस आई टू पावर 578 प्लस आई टू पावर 576 प्लस आई टू पावर 574 या ठिकाणी व्हॅल्यू जर जी असते तर हे सॉल्व करायला अतिशय सिंपल एक्झाम्पल आहे आपल्याला पण जसं तसं एक्झाम्पल घेऊ आपण फाईव्ह आय टू पॉवर 592 प्लस आय टू पॉवर 590 प्लस आय टू पॉवर 588 प्लस आय टू पॉवर 586 प्लस आय टू पॉवर 584 डिनॉमिनेटर आय टू पॉवर 582 प्लस आय टू पॉवर 580 प्लस आय टू द पॉवर 578 प्लस आय टू पॉवर 576 प्लस आय टू पॉवर 574 आता जर या ठिकाणी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधील करस्पॉन्डिंग टर्म आपण ऑब्झर्व केल्या काय दिसत पहा इथं 592 इथं 582 आहे इथं 590 इथं 580 आहे इथं 588 आहे इथं 578 आहे इधर 586 है इधर 576 है इधर 584 है इधर 574 है यानी कि निकाल लक्ष्य देते अपने यार तो करस्पॉन्डिंग टर्म में दे न्यूमरेटर में दे दहान जास्त है आई टू पावर मग यार ठिकाने जर यार चतुन दहा कमी के लिए अपन न्यूमरेटर में दो तो डिनोमिनेटर साथ के अपने टर्म में था म्हणजे इफ वी टेक आई टू द पावर 10 कॉमन फ्रॉम न्यूमरेटर आई टू द पावर 10 जर कॉमन घेतलं तर न्यूमरेटर मध्ये काय राहणार या 592 मधून आय टू पॉवर 10 बाहेर घेतल्यानंतर काय राहील तिथं आय टू पॉवर 5 दहा कमी म्हणजे 82 इथं काय राहील आय टू पॉवर 590 मधून आय टू पॉवर 10 बाहेर घेतल्यानंतर 580 प्लस इथं 588 मधून आय टू पॉवर 10 कॉमन घेतल्यानंतर आय टू पॉवर 578 प्लस 586 मधून आय टू पॉवर 10 कॉमन घेतल्यानंतर आय टू पॉवर 576 प्लस इथून आय टू पॉवर 10 कॉमन घेतल्यानंतर 584 च्या ऐवजी 574 आपण डिनॉमिनेटर जसं राहू द्या आय टू पॉवर 582 प्लस आय टू पॉवर 580 प्लस आय टू पॉवर 578 प्लस आय टू पॉवर 576 प्लस आय टू पॉवर 574 पॉवर आता न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर ऑब्झर्व करा तर दोन्ही आता न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर मधले ब्रॅकेट पहा 582 580 580 578 578 576 576 574 574 इक्वल आहे म्हणून न्यूमरेटर मधील ब्रॅकेट अँड डिनॉमिनेटर मधील ब्रॅकेट कॅन्सल होईल व्हॉट यू गेट ओनली रेस्ट आय टू पॉवर 10 अतिशय सिंपल सॉल्व मग आय टू पॉवर 10 ची व्हॅल्यू कशी काढणार डिवाइड करा त्याला 4 ना दिस कॅन बी रिटन एज 4 इंटू 2 प्लस 2 मीन्स आय टू पॉवर 4 इट स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर वी नो दॅट द व्हॅल्यू ऑफ आय टू पॉवर 4 किती असते इट इज 1 स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर ची व्हॅल्यू मायनस 1 सिन्स रेस आय टू द पॉवर 4 इज इक्वल टू 1 अँड आय स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 1 देअरफोर द आन्सर विल बी 1 चा स्क्वेअर 1 1 इंटू मायनस 1 मायनस 1 दॅट इज द रिक्वायर्ड व्हॅल्यू ऑफ क्वेश्चन नंबर 10 और सिम्प्लिफिकेशन ऑफ दॅट क्वेश्चन 11 नंबर फाइंड द व्हॅल्यू ऑफ पार्ट टर्म्स काय या ठिकाणी 1 प्लस आय स्क्वेअर प्लस आय टू पॉवर 4 प्लस आय टू पॉवर 6 प्लस आय टू पॉवर 8 प्लस इन दिस वे लास्ट टर्म प्लस आय टू पॉवर 20 म्हणजे अप टू 20 पर्यंत आय टू पॉवर 20 पर्यंत म्हणजे कोणत्या टर्म्स विच इज पॉवर ई वन म्हणजे 2 4 6 8 मल्टिपल ऑफ 2 च्या टर्म आय च्या पॉवरची सम आपल्याला इथं करायची मग या ठिकाणी पहा
वन प्लस आय स्क्वेअर प्लस आय टू पॉवर फोर प्लस आय टू पॉवर सिक्स प्लस आय टू पॉवर एट प्लस इन दिस वे प्लस आय टू पॉवर ट्वेंटी म्हणजे याचा अर्थ काय आय टू पॉवर एट च्या नंतर काय येणार आय टू पॉवर टेन त्यानंतर आय टू पॉवर ट्वेल्व मग या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारे हे सॉल्व्ह करू शकतो जसं की आपल्याला माहित आहे आय टू पॉवर फोर ची व्हॅल्यू वन असते मग ते आय टू पॉवर फोर च्या टर्म सॉर्ट करून ते एका साईडला नंतर रिमेनिंग टू काय राहणार आहे आय स्क्वेअर असेल आय टू पॉवर सिक्स असेल आय टू पॉवर टेन असेल या प्रकारच्या टर्म्स त्यामध्ये काय होणार आहे फोर न डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर टू राहील मग त्या ठिकाणी सुद्धा म्हणजेच आपल्याला आय स्क्वेअर ऑप्टेन होईल देअरफोर दिस कॅन बी ट्रू एज वन प्लस या ठिकाणी काय करू आपण आय टू द पॉवर टू फोर सिक्स एट यामध्ये जे आय टू द पॉवर फोर फोरचे मल्टिपल टर्म्स आहेत ते आपण जवळ घेऊन टाकू म्हणजे या ठिकाणी मी लिहितो पहिले आय टू पॉवर फोर त्यानंतर घेतो आय टू पॉवर एट प्लस ट्वेंटी पर्यंत जा फोरचे मल्टिपल आय टू पॉवर ट्वेल्व प्लस आय टू पॉवर सिक्सटीन प्लस लास्ट टर्म येऊन जाईल आय टू पॉवर ट्वेंटी त्यानंतर प्लस रिमेनिंग कोणते राहतात मग स्क्वेअरचे म्हणजे आय स्क्वेअर प्लस आय टू द पॉवर सिक्स येईल त्यानंतर प्लस आय टू पॉवर टेन येईल प्लस आय टू पॉवर फोर्टीन येईल त्यानंतर सिक्सटीन इथं आलेले तर आय टू पॉवर एटीन या प्रकारे दिस कॅन बी रिटन एज वन प्लस आय टू पॉवर फोर प्लस एट कॅन बी रिटन एज आय टू पॉवर फोर इट स्क्वेअर किंवा फोर इंटू टू म्हणजे त्याचा स्क्वेअर म्हणजे पॉवर टू दी पॉवर म्हणजे त्याचा प्रॉडक्ट होते फोर इंटू टू एट प्लस आय टू पॉवर ट्वेल्व कॅन बी रिटन एज आय टू पॉवर फोर टू दी पॉवर थ्री प्लस आय टू पॉवर सिक्सटीन कॅन बी रिटन एज आय टू पॉवर फोर टू दी पॉवर फोर प्लस आय टू द पॉवर ट्वेंटी कॅन बी रिटन एज आय टू पॉवर फोर टू द पॉवर फाईव्ह ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट प्लस या ब्रॅकेट मध्ये टर्म्स कसा लिहिता येईल आपल्याला तर पहा आय स्क्वेअर इंटू दिस कॅन बी रिटन एज आय टू पॉवर फोर इंटू आय स्क्वेअर डायरेक्ट परत प्लस आय स्क्वेअर एज इट इज आय टू पॉवर सिक्स कॅन बी रिटन एज आय टू पॉवर फोर इंटू आय स्क्वेअर त्यानंतर आय टू द पॉवर टेन कॅन बी रिटन एज आय टू द पॉवर फोर टू द पॉवर टू फोर इंटू टू एट इंटू आय स्क्वेअर म्हणजे पहा फोर इंटू टू एट एट प्लस टू टेन त्यानंतर फोर्टीन सुद्धा आय टू द पॉवर फोर टू द पॉवर थ्री फोर इंटू थ्री ट्वेल्व इंटू आय स्क्वेअर म्हणजे ट्वेल्व प्लस टू फोर्टीन प्लस टू एटीन कॅन बी रिटन एज आय टू द पॉवर फोर टू द पॉवर फोर इंटू फोर इंटू फोर सिक्सटीन किती राहणार टू म्हणजे इंटू आय स्क्वेअर या प्रकार आपल्याला माहित आहे की आय टू पॉवर फोर ची व्हॅल्यू किती वन आणि आय स्क्वेअर ची व्हॅल्यू किती मायनस वन म्हणजे या ठिकाणी या ब्रॅकेट मध्ये आन्सर किती मिळते पहा वन प्लस आय टू पॉवर फोर ची व्हॅल्यू वन इथे आय टू पॉवर फोर ची व्हॅल्यू वन वन चा स्क्वेअर होईल प्लस इथे आय टू पॉवर फोर ची व्हॅल्यू वन वन चा क्यूब प्लस इथं सुद्धा आय टू पॉवर फोर ची व्हॅल्यू वन वन टू द पॉवर फोर प्लस इथं वन टू द पॉवर फाईव्ह या प्रकारे त्यानंतर प्लस सेकंड ब्रॅकेट काय येते पहा या ठिकाणी आय स्क्वेअर म्हणजेच किती सिन्स आय स्क्वेअर म्हणजेच मायनस वन आणि आय टू पॉवर फोर इट इज प्लस वन यावरून इथे काय लिहिता येईल आय टू पॉवर फोर म्हणजे आय स्क्वेअर म्हणजेच मायनस वन प्लस सेकंड टर्मचा आन्सर काय मिळेल इथं वन इंटू आय स्क्वेअर म्हणजेच वन इंटू मायनस वन त्यानंतर थर्ड प्लस आय टू पॉवर फोर किती वन वनचा स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर म्हणजेच किती मायनस वन प्लस आय टू पॉवर फोर म्हणजेच वन वनचा क्यूब इंटू आय स्क्वेअर ची व्हॅल्यू मायनस वन त्यानंतर प्लस आय टू पॉवर फोर म्हणजेच वन वन टू द पॉवर फोर इंटू अगेन आय स्क्वेअर ची व्हॅल्यू मायनस वन ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू किती येते पॉवर आहे सर वन प्लस वन प्लस वन प्लस वन ते पहा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स म्हणजे वन प्लस वन प्लस वन प्लस वन प्लस फोर प्लस वन
प्लस वन वन एज इट इज वन एज इट इज वन चा स्क्वेअर वन वन चा क्यूब वन वन टू पॉवर फोर वन वन टू पॉवर फाइव वन नंतर प्लस दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये पहा मायनस वन वन इंटू मायनस वन मायनस वन इथे वन चा स्क्वेअर वन वन इंटू मायनस वन मायनस वन त्यानंतर वन चा क्यूब वन वन इंटू मायनस वन मायनस वन त्यानंतर वन चा पॉवर फोर फोर इंटू मायनस वन मायनस वन आय टू पॉवर फोर इट इज वन टू पॉवर फोर इट इज वन वन इंटू मायनस वन मायनस वन ठीक आहे ते पहा बरं जे ऍडिशन थ्री प्लस थ्री सिक्स सिक्स आणि हे किती होतात मायनस वन मायनस वन मायनस वन मायनस वन मायनस वन इट इज मायनस फाईव्ह म्हणजे सिक्स मायनस फाईव्ह इट गिव्स प्लस वन क्वेश्चन काय होतं फक्त फाइंड द व्हॅल्यू ऑफ तर त्या ठिकाणी त्याचा आन्सर किती ते मायनस वन.